नुकतंच पुण्यातील संभाजी उद्यानात महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे फळं फुलं आणि भाजीपाला प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, ज्याचं उद्घाटन पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे करण्यात आलं. तसंच या कार्यक्रमाला आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते. या प्रदर्शनात अनेक दुर्मिळ फळांचा तसंच भाज्यांचा समावेश करण्यात आला होता, ज्यात आरोग्यासाठी गुणकारी भाज्या, डोंगराळ भागात मिळणाऱ्या दुर्मिळ भाज्या अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होता. तसेच विविध फुलांच्या आकर्षक सजावटी सुद्धा नागरिकांना या प्रदर्शनात पाहायला मिळाल्या. एकूणच या प्रदर्शनानं संभाजी उद्यानाचं वातावरण आनंददायी झालं होतं. नागरिकांनी सुद्धा या प्रदर्शनाचा मनसोक्त आनंद लुटला. महानगरपालिका वर्धापन दिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम करत असते आणि त्यामध्ये वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून गेले 40 वर्ष या ठिकाणी फुलं फळे आणि भाजीपाला यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा घेतली जाते, या ठिकाणी संपन्न होती.